वेलची थोडी कमी. एक्झॅक्टली, माझं पण हेच म्हणणं होतं, वेलची जराशी कमी पडली. तुझा मुलगा आहे ना मी, तुला ओळखून आहे चांगला. मला खात्री होती तू करणार त्या वड्या टेस्ट. मी भेट लावली होती मग उगच मग अशी मला नको चाललं होतं तुझं. मग काय झालं, मी फक्त त्या कशा झाल्यात वड्या ते बघायला आले होते. म्हणजे तो पण महिन्याच्या चॅलेंजचाच भाग आहे ना, की तिला जमतंय की नाही हे बघायला नको. मग म्हणजे तू कौतुक केलंस आणि मी मार्क दिले असं तर नाही होणार ना. असं कसं, मार्क तू देणार म्हणल्यावर पेपर तूच तपासला पाहिजे. करेक्ट आहे, बरोबर आहे. मग काय म्हणणं तुझं? थोड्या मऊ झाल्यात, खुसखुशीत नाही झालं. ठीक आहे ना, मग पहिलाच प्रयत्न आहे त्यांचा. त्यांनी प्रयत्न केला हे महत्वाचं आहे ना जास्त. काय हो, पण ती माझी बरोबरी नाही करू शकत. अगदी बरोबर आहे तुमचं. मी तुमची बरोबरी करूच शकणार नाही. तुमच्यासारख्या खोबऱ्याच्या वड्या मला बनवायला जमणारच नाही. मी कितीही शिकले तरीही यात मी जगातले सगळे जिन्नस घालू शकते. पण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते ना, आणि तुम्ही तर या घरच्या अन्नपूर्णा आहात. सार्थक सरांच्या आई आहात. आई जे घरासाठी बनवते त्या पदार्थात माया असते, ममता असते, आईचं प्रेम असतं. आणि ते प्रेम एक आईच देऊ शकते. हां, पण मला मात्र तुम्ही तुमची सून म्हणून स्वीकारावं. ह्या घरात मला सुनेचं स्थान मिळावं एवढंच मला वाटतं. वड्यांमध्ये वेलची थोडी कमी पडली. जरा अजून आठवलं असतं तर साखरेचा पाक जरा घट्ट झाला असता आणि वड्या खुसखुशीत झाल्या असत्या. आणि 4 चमचे अजून साखर चालली असते. गोडवा थोडा कमी पडला. आता करेक्ट गोडवा आलाय. जाऊ देव, असे जास्त साखर असते की डायबिटीज होतं. हे करेक्ट आहे प्रमाण. सर, एक वेळेस पदार्थातला गोडवा कमी झाला तरी चालेल, पण नात्यातला गोडवा. तुम्ही काळजी नका करू तुम्ही. मला खात्री आहे तुमच्या नात्यात पण लवकरच गोडवा येईल. चला आता. एवढी चर्चा चालली आहे वड्यांची, बघू बरं जरा खाऊन. मस्त आहे. कमाल.